नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात लहानपणापासूनच घरात अठरा विश्व दारिद्र्य त्यामुळे शाळा वगैरे शिकायचे सोडून काहीतरी काम करायचे आणि कमाई करून घरी आणायची तरच दोन वेळचे जेवण मिळत मी एका सिनेमा थिएटर बाहेर सायकलचे स्टँड चालवत कमाई जास्त नव्हती परंतु पोटा पाण्यासाठी ते काम करावे लागत हळूहळू मोठा होत गेलो शाळेने शिकवलं नाही ते जगानं शिकवलं सायकल स्टँडवरून पुढे पैसे गोळा करून एक ऑटो रिक्षा घेतली ती रिक्षा शंभर रुपये रोजप्रमाणे दुसऱ्याला चालवण्यासाठी भाड्याने दिली असे करत करत पाच सहा उद्योगधंदे सुरू केले आणि भरपूर पैसा येऊ लागला लग्नाचे वय झाल्यावर घरच्यांनी माझं लग्न लावून दिलं आणि श्री गजानन माऊलीच्या कृपेने आमच्या आयुष्यात मुलगा तेजस आला व आता माझी आर्थिक परिस्थितीही चांगली होती मी घर देखील व्यवस्थित बांधून घेतलं माझी खूप इच्छा होती की मी जे आयुष्यात गरिबीत काढले ते माझ्या तेजसला कधी न मिळावे त्यासाठी मी लागेल तेवढा पैसा खर्च करून तेजसला एका चांगल्या शाळेत शिकवायला पाठवले परंतु तेजस चे अभ्यासात मन लागेना तो नेहमी घराबाहेर इतर मुलांबरोबर खेळण्यात दंग आहोत आम्ही तेजसला खूप प्रेमाने समजावून सांगितलं रागवलं देखील परंतु तेजसचं मन काही केल्या अभ्यासात लागेना आता आम्हाला काळजी वाटू लागली तेजस शिकला नाही तर आमचे स्वप्न तर मातीमोल ठरणार परंतु तेजसच्या भवितव्याही अंधारात जाणार आम्ही तेजसने अभ्यास करावा म्हणून खूप प्रयत्न केले व त्याला शाळेव्यतिरिक्त ट्यूशनही लावली परंतु तेजसच्या वागण्यात काही फरक नव्हता मग मी माझे सद्गुरू श्री गजानन माऊलींकडे शेगाव येथे गेलो त्यांना माझ्या मनातील इच्छा सांगितली व प्रार्थना केली की माझा तेजस खूप शिकून चांगले नाव कमवावे मी महाराजांचे दर्शन घेऊन आजपर्यंत मंदिराला कधी फेऱ्या मारल्या नव्हत्या परंतु का कोण जाणे त्या दिवशी मनात आले की आज आपण एकशे आठ फेऱ्या मारायच्या दुपारचा एक वाजला होता एप्रिल महिना होता कडक ऊन पायाला चटके लागत होते अशा बिकट परिस्थितीत मी मंदिराला एकशे आठ प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली व त्या पूर्ण केल्या आणि शेगावहून परतताना महाराजांचा अंगारा आणला तेजसला तो अंगारा रोज लावत होतो व काय आश्चर्य अंगारा लावलायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच तेजस सकाळी झोपेतून उठल्याबरोबर पटकन अभ्यासाला बसतो व अभ्यास केल्यानंतर दिवसभर खेळत असतो परंतु सकाळी पहिले अर्धा तासात केलेला अभ्यासनेही तेजसची बुद्धिमत्ता तीव्र झाली व तो त्याच्या वर्गात नेहमी चांगल्या मार्काने पास होऊन प्रथम पाच क्रमांकात येत होता मला कळाले महाराजांना मी मारलेल्या प्रदिक्षणा वाया जाऊ दिल्या नाही व आता आमचा तेजस न सांगता त्याचा अभ्यास करत असतो कधी कधी तर आम्हालाच सांगावे लागते जास्त अभ्यास करू नको जरा बाहेर मित्रांबरोबर फिरायला जात जा माझ्या गजानन माऊलीने माझी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मला जो आशीर्वाद दिला तो सदैव आमच्या कुटुंबावर असावा अशी त्या सद्गुरूच्या चरणी प्रार्थना श्री गजानन जय गजानन गण गण गणा गणात बोते तर दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता मी तुमच्याबरोबर एक छोटीशी कथा शेअर करते आहे ती देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचण्यात आली आहे आणि मला आवडली म्हणून मी ती तुमच्याबरोबर शेअर करत आहे बायको वाल्या कोळ्याची बायको कशी असावी बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी रामायण न वाचलेला किंवा टी व्हीवर रामायण न पाहिलेला निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहीत नसलेला माणूस या भारतात तरी अपवादानेच असावा रामायण म्हटले की आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरून येतो रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात पुत्र असावा तर प्रभू रामासारखा पती असावा तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासारखा भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा आणि पत्नी असावी तर सीतेसारखी भक्ती आणि शक्ती असावी तर ती हनुमंतासारखी सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले बायको कशी असावी मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे वेग वेग दिले अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आत्ताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रींचे खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखीन एक दाखला आवर्जून घ्यायला पाहिजे तो म्हणजे बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी कारण तीच खरी रामायण कर्त्याची कर्ती आहे हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षितच राहिलं आहे रामायण करत्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणी संबंधी अगदी इतिहास सांगितला जातो वाल्या कोळी वाटसरूंना जंगलात अडवून प्रसंगी त्यांचे मुर्दे पाडून त्यांची लूट करून चरितार्थ चालवायचा एकदा मुनींनाच वाल्याने अडवली तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौद्धिक घेतले अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस असे विचारल्यावर माझ्या बायको पोरासाठी असं सांगितल्यावर नारदमुनी त्याला म्हणाले जा तुझ्या बायकोला विचारून ये ते तुझ्या पापात सहभागी आहेत का तुम्ही इथेच थांबा मी विचारून येतो असे म्हणत वाल्या पळतच घरी येतो दारावर धाडकन लात मारून घरात घुसतो बायको मुलं घाबरतात वाल्या बायकोला धमकावून विचारतो बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही आता असं विचार करा शेकडो माणसांचे मुर्दे पाडलेला खांद्यावर लखलखित कुराड घेतलेला क्रूर कर्म दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर एक अशिक्षित अडाणी परावलंबी स्त्री दुसरं काय उत्तर देणार पण नाही त्या तडपदार आदिमाया शक्तीने क्षणाचाही विचार न करता नाही मी तुमच्या पापात सहभागी नाही असे सडेतोडपणे सांगितले नंतर तीच घटना वाल्या कोळ्याच्या आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली गरीब बापड्या बायकोच्या अनपेक्षित तडपदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन उघडतात तो नारदमुनीची क्षयमायाचना करतो नारदमुनी त्याला दीक्षा देतात तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन रामायण हे महाकाव्य रचतो ही सरळ साधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो पण एक साधी शंका कोणाच्याही मनात का येत नाही की समजा वाल्यापुळ्याच्या बायकोने वय आम्ही आहोत की तुमच्या संघ असं सर्वसाधारण सोयीचं उत्तर दिलं असतं तर नारदाचं काही खरं नव्हतंच पण वाल्याकोळीचा वाल्मिकी ऋषी होऊन त्याने रामायण तरी कसे काय रचले असते अशी रास्तशंका घेता येऊ शकते पापाचा पैसा कमवणाऱ्या पती परमेश्वराला उमऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला त्या पापात सहभागी व्हायला आजच्या सुसंस्कृत भारतीय गृहिणी नकार देतील तर बोकालेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे असे घडल्यास भारत भ्रष्टाचार मुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल पुन्हा एकदा आपल्या भारतभूवर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोड्यांचे रूपांतरित झालेले पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभेल श्री रामकृष्ण हरी श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमः आता वेळ आहे आपल्या प्रश्न मंजूष येथील आपला आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की खालील ओवीतील रिक्त जागा भरा पितांबराने कोंडोलीसी डॅश 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 शेतासी वठलेलीया आंब्यासी पान फळे आणविली तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बर बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे पितांबर शिंप्याला आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं रवी किरण दोन शिल्पास किचन तीन पपिता भुरखंडे चार वैशाली देशमुख पाच माधव शंकर जोशी सहा रमेश काळे सात मंगेश पुरी आठ संगीता बावीसकर नऊ साहेबराव धांडे, दहा आयुष वाघ अकरा सीमा पाटील बारा मंगला टिकले तेरा विद्या वानखेडे चौदा कुसुम पडवळ पंधरा सविता चौगुले सोळा मुग्धा पाटील तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत राहा आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि जे पण कोणाला त्यांचे अनुभव शेअर करायचे असतील तर त्यांनी त्यांचा अनुभव जो पण नवीन व्हिडिओ येतो त्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचा आहे आणि ज्यांच्याकडे फेसबुक किंवा इंस्टाग्रामचं अकाउंट आहे त्यांनी त्यांचा अनुभव फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाठवू शकता आणि फेसबुक इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण ಗಣಾತ ಬೋತೆ